150 ऐरोली विधानसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता, परंतु प्रचारादरम्यान फिरत असताना जनतेतून असं मला निदर्शनास आले, गेल्या 20 वर्षांमध्ये गणेश नाईक साहेबांनी जी कामं केली आहेत, म्हणजे नवी मुंबईचा विकासामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि जी ही नवी मुंबई घडवलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय नाईक साहेबांना जातं. माझ्या समाजाचे प्रश्न जे खूप वर्षापासून प्रलंबित आहेत काही, ते प्रश्न ते सोडवण्यामध्ये ते कुठेतरी पुढाकार घेतील आणि त्या सर्व गोष्टीमुळे मी आज नाईक साहेबांना पाठिंबा देत आहे. माझा जाहीर पाठिंबा असेल त्यांना. आव्हान करतो, अशी विनंती करतो की गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि 2 नंबरचं बटन दाबून कमळ या चिन्हावरती शिक्कामोर्तब करा येत्या 20 तारखेला. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रत्नदीप तुळशीराम वाघमारे यांनी महायुती भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांना पाठिंबा जाहीर केलाय. एअर कंडिशनर ही रत्नदीप वाघमारे यांची निशाणी आहे. नवी मुंबईची जडणघडण लोकनेते गणेश नाईक यांनी केली असून यापुढील नवी मुंबईचे भवितव्य देखील त्यांच्याच हातात सुरक्षित आहे. नवी मुंबईतील जनमानसाला लोकनेते गणेश नाईक यांचेच नेतृत्व पाहिजे असल्याची जाणीव निवडणूक प्रचारादरम्यान झाल्याचे रत्नदीप वाघमारे यांनी म्हटले. 150 ऐरोली विधानसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता, परंतु प्रचारादरम्यान फिरत असताना जनतेतून असं मला निदर्शनास आले, गेल्या 20 वर्षांमध्ये गणेश नाईक साहेबांनी जी कामं केली आहेत, म्हणजे नवी मुंबईचा विकासामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि जी ही नवी मुंबई घडवलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय नाईक साहेबांना जातं. आणि माझी ही सुरुवात होती राजकारणामध्ये, ही माझी पहिली स्टेप होती, पण त्यांची ही विकासकामे मला बघून पुढेही हे ह्यानंतर निवडून तर येणारच, पण निवडून आल्यानंतर हे असेच 20 वर्षापासून जी कामं केलेली आहेत हीच कामं ते पुढे अजून प्रगतीपथाने करतील अशी मला अपेक्षा आहे. गणेश नाईक यांना आपण जाहीर बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे रत्नदीप वाघमारे यांनी सांगितले. माझ्या समाजाचे प्रश्न जे खूप वर्षापासून प्रलंबित आहेत काही, ते प्रश्न ते सोडवण्यामध्ये ते कुठेतरी पुढाकार घेतील आणि त्या सर्व गोष्टीमुळे मी आज नाईक साहेबांना पाठिंबा देत आहे. माझा जाहीर पाठिंबा असेल त्यांना. आपण निवडणुकीचा प्रचार थांबवत असून आपले सर्व समर्थक लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या विजयासाठी काम करतील असे देखील रत्नदीप वाघमारे म्हणाले. आव्हान करतो, अशी विनंती करतो की गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि 2 नंबरचं बटन दाबून कमळ या चिन्हावरती शिक्कामोर्तब करा येत्या 20 तारखेला. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.